नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. एलआरटी कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता महाविकास आघाडीची अकोल्यात बैठक. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन. बुलढाणा मलकापूर महामार्गावर ट्रक व आयशरचा अपघात. 2 जण ठार तर 2 जण जखमी. श्री राजेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा पर्व अत्यंत उत्साह साजरा. शहरातून काढण्यात आली शोभायात्रा. अकोला अकोट मार्गावर पोलिसांच्या जीप व ऑटोचा अपघात. अपघातात 5 जण जखमी. जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान. शहरातून महिला मोटरसायकल रॅलीचे आयोजन. आता सविस्तर बातम्या. राज्यात महायुतीला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने कामाला सुरुवात केली असून आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता व आचारसंहिता कधीही लागू होणार असल्या कारणाने अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन कार्य करावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असून ही बाब लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे सहकारी पक्ष सक्रिय झाले आहेत. यावर्षी राज्यात लोकसभा निवडणुकीवरून सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काट्याची लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणुकीवरून महाविकास आघाडीद्वारे रणनीती आखल्या जात आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा समावेश निश्चित मानला जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अजून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही, त्यामुळे त्यांचा अंदाज लावणे सध्या तरी कठीण आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज अकोला शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीद्वारे देण्यात आलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तीनही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमत करून प्रयत्न करण्याचा निश्चय या बैठकीत घेण्यात आला. देशातील लोकशाही वाचवण्याकरिता आणि भाजपाला पराभूत करण्याकरिता सर्व मतभेद विसरून लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयार रहावे असे आवाहन उपस्थित तीनही पक्षातील नेत्यांनी केले. या बैठकीमध्ये तीनही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील तासला वाडा गावाजवळ जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व आयशर वाहनाची समोरासमोर धडक झाली. या धडकेत 2 जण जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ट्रक व आयशरमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन मलकापूर तालुक्यातील तालसावाडा गावानजीक भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची कामे सुरू आहेत, त्यामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. तालसावाडाजवळ सुद्धा एकेरी वाहतूक सुरू असल्याने ही दोन्ही वाहने समोरासमोर येऊन एकमेकांवर धडकली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही तासांकरिता खोळंबली होती. हा अपघात 11 वाजेच्या दरम्यान घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. महामार्गावरून अपघाताची दोन्ही वाहने हटविण्यात आली, त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेबाबत मलकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांनी माहिती दिली. आज रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास NH6 जळगाव ते अकोला या रोडवर तालासवाडा फाट्याजवळ ट्रक आणि आयसर वाहनामध्ये अपघात होऊन 2 इसम मयत झाले आहेत व 2 गंभीर जखमी झालेले आहेत व वाहतूक जाम झाली असून पोलीस आणि इतर लोक घटनास्थळी दाखल आहेत. ग्रीन बोलावलेले आहेत. रोड सुरळीत करण्याचं काम चालू आहे. तसेच यातील जखमी आणि मृत यांना शासकीय रुग्णालय मलकापूर येथे तात्काळ ॲम्ब्युलन्सद्वारे दाखल करण्यात आलेलं आहे. बाकी अधिक माहिती नंतर घेण्यात येत आहे. सर, अपघाताचे कारण कळले का? अपघाताचं कारण एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वाहतूक वाहनांच्या चालकांना त्याचा अंदाज आला नसावा, त्यामुळे समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडण्याची शक्यता आहे.
8 मार्च शुक्रवारी सर्वत्र देवाधिदेव महादेवाची महाशिवरात्री उत्सव अत्यंत हर्षोल्लासात साजरा करण्यात येत आहे. या पावन पर्वावर अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती. महाशिवरात्री पर्वानिमित्त राजेश्वर मंदिर परिसरातून पालखी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. 8 मार्च रोजी महाशिवरात्रीचा पर्व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अकोला शहरात महाशिवरात्रीनिमित्त विशेष तयारी करण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराला अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले. मंदिरावरील या विद्युत रोषणाईमुळे मंदिराची शोभा वाढली. महाशिवरात्रीला सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. उशिरा रात्रीपर्यंत भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने पूजा व अभिषेक करण्याकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात जुने शहर पोलीस स्टेशनच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यासोबतच महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सकाळी श्री राजराजेश्वर महाराजांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले. एका सुंदर सजवलेल्या रथावर पालखी ठेवून शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. आपल्या आस्था व भक्तीने सर्व शिवभक्त महादेवाचा जय जयकार करीत मार्गक्रमण करीत होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने युवा वर्ग सहभागी झाले होते. हर हर महादेवाचा जयघोष करीत ही शोभायात्रा श्री राजराजेश्वर मंदिरातून मार्गक्रमण करीत शिवाजीनगर, कस्तुरबा गांधी रुग्णालय, वाल्मिकीनगर, जैन चौक, दगडी पूल, जनता बँक, टिळक रोड, सिटी कोतवाली व मोठ्या पूल मार्गाने जयहिंद चौकात पोहोचली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर ही पालखी श्री राजराजेश्वर मंदिरात पोहोचली. या ठिकाणी पालखीने 5 परिक्रमा केल्या. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शहरात महाशिवरात्रीचा पर्व साजरा करण्यात आला. अकोला अकोट महामार्गावर शुक्रवारी दुपारी अकोट ग्रामीण पोलिसांची जीप आणि ऑटोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ऑटो चालक गंभीर जखमी झाला असून इतर 3 प्रवाशी जखमी झाले. जखमींवर अकोला स्वरूपच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात ऑटो रिक्षाचा समोरील भागाचा चुराळा झाला असून पोलीस जीपचेही नुकसान झाले आहे. या अपघातात चूक कोणाची, पोलिसांची की ऑटो चालकाची, याचा तपास अकोट फाईल पोलीस घेत आहेत. अकोला अकोट महामार्गावर शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान अकोट येथून अकोला शहराकडे येणाऱ्या अकोट ग्रामीण पोलिसांच्या आणि अकोलाकडून अकोटकडे जाणाऱ्या ऑटोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ऑटो चालकासह एका डॉक्टरांच्या परिवारातील चौघे जखमी झाले असून या जखमींना अकोला स्वरूपच्या रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. जखमीमध्ये सय्यद सलीम, सय्यद अजीज व ऑटो चालक शेख फिरोज, शेख इस्माईल यांच्यासह एका महिलेचा व 2 लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात ऑटोचा अक्षरशः चुराळा झाला असून पोलीस जीपही अपघातानंतर रस्त्याच्या कडेला झाडाझुडपात जाऊन अडकली. या घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. अपघातानंतर चर्चेला उधाण आले असून या अपघातात चूक कोणाची, पोलिसांची की ऑटो चालकाची, याचा तपास पोलीसच करणार असल्यामुळे निपक्ष तपास करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 8 मार्च जागतिक महिला दिन अकोला शहरात ठिकठिकाणी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली, तर अशोक वाटिका येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने अंगणवाडी सेविकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 8 मार्च रोजी जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत आहे. या दिवशी महिलांच्या कर्तृत्वाची गुणगान करण्यात येते. या दिवशी महिलांच्या आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक सर्वच उपलब्धता एका उत्सवाप्रमाणे साजरा केल्या जातात. यासोबतच महिलांना त्या किती विशेष आहेत याची आठवण करून दिली जाते. जागतिक महिला दिन पाहता ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांसह रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरात जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सकाळी 8 वाजता बाईक रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांच्या हस्ते या रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेली ही बाईक रॅली शहरातील शहीद स्मारकावर पोहोचली. या ठिकाणी शहीदांना अभिवादन केल्यानंतर ही रॅली मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. या ठिकाणी रॅलीचे समापन करण्यात आले. यावेळी रॅलीमध्ये सहभागी महिलांनी एकमेकांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तर दुसरीकडे कोरोना काळामध्ये आपला जीव धोक्यात टाकून कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणाऱ्या अंगणवाडी सेविका व सहाय्यक मदतनीस महिलांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. अशोक वाटिका परिसरामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीस महिला कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासंदर्भात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पदाधिकारी सुषमा निचळ व इतर पदाधिकारी यांनी माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. आज 8 मार्च महिला जागतिक दिनाच्या निमित्तानं संपूर्ण अकोला महानगराच्या वतीनं ज्या अंगणवाडी सेविका आणि आमच्या मदतनीस सर्व माझ्या भगिनी माझ्या मैत्रिणी माझ्या आई समान ज्या आहेत त्यांना सगळ्यांना महिला जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि आपलं आपण पाहिलं आहे की कोविड काळामध्ये सर्व माझ्या ह्या मैत्रिणींनी कोविडचे पेशंट आणि लहान मुलं आणि घरोघरी जाऊन फक्त ह्या सेविकांनी इतकं सुंदर काम केलं कोविडमध्ये की पेशंटला दवाखान्यात नेईपर्यंत अतिशय सुंदर काम केलं. म्हणूनच आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आमच्या आदरणीय रुपालीताई प्रदेशाध्यक्ष आदरणीय रुपालीताई चाकणकर त्याचप्रमाणे आमचे अजितदादा पवारसाहेब आमच्या प्रदेशच्या अध्यक्ष रुपालीताई यांच्या संकल्पनेतून की आज ह्या मदतनीस अंगणवाडी सेविका यांचा सत्कार घ्यावा म्हणून आज आम्ही अशोक वाटिकेमध्ये मदतनीस आणि अंगणवाडी सेविकेंचा सत्कार घेतला. महिला जागतिक दिनानिमित्त सर्व माझ्या भगिनींना महिला जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम सर्व महिला वर्गांना महिला जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज ज्या ह्या छोट्या छोट्या बालकांना घडवतात ह्या सेविका आणि अतिशय कष्टाने पुढे येतात, तुटपुंज्या मानधनातून त्या पुढे येतात आणि काम करतात, आणि त्याबद्दल शासनाच्या वतीने माझ्या सेविकांचं जे सत्काराचं आयोजन केलं त्याबद्दल मी खूप खूप त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. शहरातील मूर्तिजापूर रोडवरील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महाकालीच्या रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई केली आणि येथून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करताना 3 सिलेंडर जप्त करण्यात आले. पोलिसांची ही कारवाई दाबण्याकरिता अनेक राजकीय व्यक्तींचे फोन आले आणि या ठिकाणी चिरीमिरी घेणाऱ्या त्या तथाकथित पत्रकारांचे सुद्धा फोन आले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. यावरून महाकालीवर एवढी मोठी मेहरबानी का असा प्रश्न विचारला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारू विक्रीवरून महाकाली वाईन बार व महाकाली ढाब्यावर कारवाई केली होती. अशा एमपीडीएच्या कारवाईमध्ये कलम 68 व कलम 84 अंतर्गत कारवाई केल्या जाते. यावेळी तेथील सर्व साहित्य सुद्धा जप्त केल्या जाते. तसेच मालकाला 50,000 रुपये दंड आणि पिणाऱ्याला 5,000 रुपये दंड केला जातो. एकापेक्षा जास्त कारवाई झाल्यास ते दुकान पूर्णपणे सील करून त्याचे सर्व परवाने रद्द केले जातात. परंतु महाकालीवर 4 वेळा कारवाई होऊन त्याच्यावर मात्र मेहरबानी केल्या जात आहे. ही मेहरबानी कोण आणि का करतो आहे हे मात्र न उलगडणारे कोडे आहे. यापूर्वी शहरात एका वाईन बारवर अशीच कारवाई झाली होती. एक वेळा कारवाई होऊन त्या वाईन बारला साधा स्टे सुद्धा मिळालेला नाही. एकाच कारवाईत त्याचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले व त्याचा परवाना रद्द करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली. एकाच वेळी केलेल्या कारवाईमध्ये त्या वाईन बारवर एवढी मोठी कारवाई केली गेली. परंतु महाकालीवर 4 वेळा कारवाई होऊन सुद्धा त्या कारवाईनंतर लगेचच स्टे सुद्धा या महाकालीला लवकरात लवकर मिळतो. यावरून महाकालीवर अनेक जण मेहरबानी करीत असल्याचे स्पष्ट होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाला नुकत्याच मिळालेल्या परिपत्रकानुसार शहरातील व शहरालगत असलेल्या ढाब्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागही कर्मचाऱ्यांची कमतरता दाखवून आपले हात झटकून टाकत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची महाकालीवर सुद्धा मेहरबानी आहे. येथील गैरप्रकाराला राज्य उत्पादन शुल्क पाठीशी घालत असल्याचा आरोप काही नागरिकांमधून होत आहे. शेगाव तालुक्यातील मनसगाव येथील ग्रामपंचायतचा कारभार पूर्णपणे ढेपाळला असून ग्रामसेवक व सरपंचाच्या संगनमताने या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. केंद्र व राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी येऊन सुद्धा गावात साध्या मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत. या ग्रामपंचायतला नेहमीच कुलूप लागलेले दिसत असून येथील भ्रष्टाचार थांबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेगाव तालुक्यातील मनसगाव ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या उदासीनतेमुळे गावामध्ये विकास कामे खोळंबलेली असून गावात जाणारा मुख्य मार्ग अनेक वर्षांपासून उखडलेला असून शाळकरी विद्यार्थी देखील याच मार्गाने येतात. याच्यावरच थांबता येणार नाही तर गावातील सर्व नाल्यांवरचे धापे तुटलेले आहेत.
गावामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देखील मोठा भ्रष्टाचार झालेला असावा अशी गावातील लोक म्हणतात. तर स्वच्छतेकरिता केंद्र शासन आणि राज्य शासन एवढा मोठा खर्च करत असून देखील गावामधील जी शाळा आहे त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शौचालयाची योग्य व्यवस्था नाही, अतिशय दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. शाळेमधील संपूर्ण पटांगण चिखलाने भरलेले दिसते, तर अंगणामध्ये देखील संपूर्ण तूटफूट झालेली असून हेडमास्टरांनी वारंवार ग्रामसेवकांना सांगितले असता ग्रामसेवक त्याकडे कानाडोळा करतात. या गावातील प्रत्येक रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, तसेच आरोग्य केंद्राची अतिशय दयनीय अवस्था आहे. संपूर्ण काची तुटलेली फुटलेली आहे, तर आतमधील असलेली अनेक वस्तूंची तूटफूट झालेली आहे. याही पुढे स्पष्ट बहुमत आणि महिला राज असून देखील गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही. एकंदरीत विकास कामाच्या नावाखाली गावामध्ये फक्त लाईट आणि नाल्या काढणे एवढेच होत आहे. केंद्र शासनाकडून डिजिटलायझेशन केल्यानंतर देखील या ग्रामपंचायतीमध्ये मिळालेला कम्प्युटरचा संच दिसत नाही. शासनाकडून एवढा मोठा भरगच्च निधी येऊन एवढा मोठा पगार घेऊन ग्रामसेवक करतात तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे. वर्ष म्हटल्यापेक्षा आता सध्या 3 वर्ष नवीन सत्ता स्थापन झालेलं आहे ग्रामपंचायतमध्ये. तर ह्या 3 वर्षात गावाचा जो लेखा जो काय विकास काम आहे, हा असा आहे की गावात लाईट लावणे आणि नाल्या काढणे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. आणि जे 2 कामं पडले फक्त ते दलित वस्ती योजनेचे आहेत. आणि बाकी जे 27 ग्रामसभेच्या याच्यात जी माहिती मिळाली त्याच्यात 27 लाखाची कामं मंजूर झालेली आहे, पण अजून त्याचं इस्टिमेट वगैरे काहीच तयार नाही आहे, काहीच नाही आहे. जे 15 वित्त आयोगात जे 27 लाख रुपये मंजूर झाले याचा अजून काहीच कामाचं वाटचाल नाही आहे. आणि जे रस्ते जे बाकी आता मंजुरात झालेले आहे ते आमदार निधी किंवा खासदार निधी, पण अतिरिक्त समजा राज्य सरकार याच्या योजनेतून कोणते नवीन कामं असे कधी आलेले नाही आहेत. भ्रष्टाचाराचा लेखाजोखा अजून बघितला नाही आहे मी, पण भ्रष्टाचारापेक्षा कसं आहे की कामच आणण्याची ओढ कोणाला लागलेली नाही आहे. आता बाकीचे गावं पाहतो आम्ही, तिथं विकास कामं एवढे चांगले चालू आहेत की त्यांचं नाव राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर आणि एक तालुक्यातलं मोरगादिग्रस्त तिथं केंद्र सरकारमध्ये पात्र ठरलं विकास कामासाठी. पण या गावात एवढं गाव सुविधायुक्त असल्यावरही इथं विकास कामाचं काहीच वाटचाल नाही आहे. पशुवैद्यकीय दवाखाना तर इथं नाहीच आहे, याची गरज आहे. कारण की इथून जवळपास 7 ते 8 किलोमीटरवर पशुवैद्यकीय दवाखाना आहे, इतक्यापर्यंत आजारी जनावर आपण नेऊ शकत नाही आणि तिथं याची गरज आहे. शहराचा विषय असा आहे की त्याची दयनीय अवस्था आहेच आणि त्याची हराशी पण कमी पैशात होते, परंतु कसं आहे की ग्रामपंचायतनं त्यात पुढाकार घेऊन आजपर्यंत त्याच्यासाठी काहीही हालचाल केलेली नाही आहे. आणि तिथं जे काम आता जे ओट्याचे कामं झालेले आहेत आठवडी बाजाराचे, त्याच्यावर देखभाल दुरुस्तीच्या अंतर्गत कोणतंच काम केलेलं नाही आहे. ऑफिसला त्यांचा असा दिवस निश्चित नाही राहा, निश्चितपणे तर आपल्याला ग्रामपंचायतवर जावं लागते आणि ते सुद्धा जे शिपाई आहे त्यांच्याजवळून माहिती घ्यावी लागते, ग्रामसेवक येतात का. ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाकडून करोडो रुपयाचा निधी येतो, परंतु काय तो निधी खरोखर योग्य मार्गी लागतो? जेव्हा आम्ही अशा ग्रामीण भागांमध्ये फिरलो त्यावेळेस आम्हाला असं दिसलं की हा निधी खरोखर योग्य मार्गी लागत नसावा, म्हणून येथे असं म्हणावं लागते गाव तसं चांगलं परंतु ग्रामसेवकांनी त्याला वेशीला टांगलं. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा. बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या पारस येथे जागतिक महिला दिनानिमित्त सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात परिसरातील महिलांनी भव्य मोर्चा काढून या मागणीचे निवेदन पारस विद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांना दिले. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्य शासनाच्या वतीने बाळापूर तालुक्यातील पारस येथे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. हा प्रकल्प बंद करून 660 मेगावॅट विद्युत प्रकल्प सुरू करण्यात यावा या मागणीकरिता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून परिसरातील महिलांनी पारस औष्णिक विद्युत केंद्रावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. बाळापूर तालुक्यातील पारससह मलारखेड, जोगलखेड, कोळासा, मंडुलीसह इतर तालुक्यातील महिलांनी टी पॉईंटपासून औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या प्रमुख गेटपर्यंत भव्य मोर्चा काढला. यावेळी मोर्चात सहभागी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांकडून राज्य शासनाने जी जागा घेतली आहे त्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारू नये अशी मागणी मोर्चात सहभागी महिलांनी केली. शेतकऱ्यांनी दिलेल्या जागेवर नियमानुसार 660 मेगावॅटचा विद्युत प्रकल्प उभारण्यात यावा या मागणीचे निवेदन महिलांनी पारस औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंता यांना दिले. यावेळी पारसचे औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांनी महिलांचे निवेदन स्वीकारून त्यांची मागणी मुख्य कार्यालयात पाठवण्याचे आश्वासन दिले. या मोर्चात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता.
माझं नाव मुक्ता पंजाबसिंग पवार. आम्ही इथे सर्व महिला यासाठी उपस्थित झालेलो आहो की आमच्या जेव्हा 660 मेगावॅट जेव्हा शेती घेतली होती तेव्हा यांनी आम्हाला असं आश्वासन दिले होते की तुमची शेती घेऊ आणि इथे 660 मेगावॅट बनला की तुमचे लहान जे मुलं बाळ आहे ते सर्व इथे लागणार आहे. मग आज आज असं कसं होत आहे इथे सौर ऊर्जा प्रकल्प बनत आहे तर आम्हाला कसं खोटं हे मान्य नाही आहे. जर आज असं झालेलं आहे की आम्हाला आमची भूल दिशा करून आले. आज आम्ही इथे आलेलो आहो उद्या असा टाईम पडला तर आम्ही मंत्रालयात आम्ही कुठं पण जायला तयार आहो आणि आमच्या मागण्या पुरे झाल्याच पाहिजे. सौर ऊर्जा प्रकल्प जे काम जे आहे ते रात्री लपून छपून करणं चालू आहे ते काम बंद झालं पाहिजे. कारण की हे कसं आहे चुकीचा मार्ग आहे. आम्हाला कसं सांगू की औष्णिक केंद्र बनणार आहे सौर ऊर्जा केंद्र इथं बनवून ते लपून काम करत आहे तर हे लोकांचं कसं लोकांना डोळ्यात धूर टाकणं चालू आहे इथे तर ते सगळ्यात पहिले ते बंद झालं पाहिजे. हे आमचे सर नाही असं नाही होत असं तर आम्ही कसं सर मतदान बहिष्कार टाकू. आमच्या पारसमध्ये एक महिला मतदान करणार नाही आणि नाही असं आमचे वावर वापस केले पाहिजे. आम्हाला आमचे वावर घेऊन आम्हाला खोटे आश्वासन देणं चालू आहे ना. हे आमच्या लेकरं लागले पाहिजे आमच्या सर्व महिलांच्या मी एवढं सांगत आहे की आमचे कसे वावर तुम्ही तसे घेतलेले आहे तसेच आम्हाला औष्णिक केंद्र इथं पाहिजे आणि आज समोरची पिढी आहे ते लागलीच पाहिजे इथं. जर याचा आम्हाला कोणता प्रोत्साहन भेटला नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही त्याच्यापेक्षा आम्ही डबल ट्रिबल मोठा मोठा काढू आणि सगळ्यांना साथ दिला जाईल. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरील जुन्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एका ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या युवतीच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात युवतीचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. सध्या या युवतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात मात्र अद्यापपर्यंत पोलिसात तक्रार करण्यात आली नाही. शहरात बेधडकपणे रेती चुरी मुरुम घेऊन जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात वाहतूक करीत आहेत. यावर शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोणतीही कारवाई करण्यास तयार नसल्याने अशा वाहन चालकांची हिंमत वाढत चालली आहे. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय रोडवर जुन्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर व सध्याच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयासमोर चुरी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील युवती गंभीर जखमी झाली. अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या जखमी युवतीला अकोला सरोपच्या रुग्णालयात भरती केले असून या युवतीचे नाव खुशी अग्रवाल असल्याचे समजते. सिटी कोतवाली पोलिसांनी ट्रॅक्टर चालक व ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून अद्यापपर्यंत या संदर्भात कुठलीही तक्रार न आल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे यासोबतच ट्रॅक्टर चालक मालकाने अपघातात जखमी युवतीचा पूर्ण खर्च देण्याची तयारी दाखवली असून त्यामुळेच हे प्रकरण आपसात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शहरात बेधडकपणे फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अकोला आगार क्रमांक 1 व 2 वरील लावण्यात आलेला पाणपोई बंद असल्याने या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना आपल्या खिशाला कात्री देत पाणी बॉटल विकत घेऊन तृष्णा तृप्ती करावी लागत आहे. सदर प्रकाराकडे बसस्थानक प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. अकोला शहरातील आगार क्रमांक 1 व 2 मध्ये गेल्या काही वर्षांपासून नागरिकांची तहान भागविण्याकरिता पाणपोई लावण्यात आल्या होत्या. काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढल्याने बस स्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांना सदर पाणपोईमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने पिण्याच्या पाण्याकरिता वनवन भटकावे लागत आहे. अनेक नागरिकांनी बस स्थानक परिसरातील पाणपोई सुरू करावी याकरिता संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार सुद्धा केली परंतु याबाबत बस स्थानक प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे नागरिकांना मोफत पाणी उपलब्ध व्हावे याकरिता पाणपोई बंद पडली आहे तर दुसरीकडे बसस्थानक परिसरात प्रवाशांना तहान भागविण्यासाठी पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. यामुळे पाणी बॉटल विकणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत बसस्थानक प्रशासनाने उचित कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता महाविकास आघाडीची अकोल्यात बैठक. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन. बुलढाणा मलकापूर महामार्गावर ट्रक व आयशरचा अपघात, 2 जण ठार तर 2 जण जखमी. श्री राजेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा पर्व अत्यंत उत्साह साजरा. शहरातून काढण्यात आली शोभायात्रा. अकोला अकोट मार्गावर पोलिसांच्या जीप व ऑटोचा अपघात, अपघातात 5 जण जखमी.
जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, शहरातून महिला मोटरसायकल रॅलीचे आयोजन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।